सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पहिल्याच पावसात महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे, महामार्गावर पाणी साचलंय, मात्र याबाबत दिलीप बिल्डकॉन कंपनी मूक घेऊन गप्प बसली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे बोलघेवडे आहेत, त्यांनी फक्त बाता माराव्यात, ते जनतेचा विकास करू शकत नाहीत। दिलीप बिल्डकॉन कंपनीने या रस्त्याबाबत वेळीच ठोस पावले न उचलल्यास आपण तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेचे नेते धीरज परब यांनी दिलाय। जिल्ह्यातलं आपलं आज मुसळधार पावसाची पहिलीच सुरुवात झालेली आहे आणि आजच्या ह्या पहिल्या पावसाचं तुम्ही परिस्थिती बघाल तर दिलीप बिल्डकॉनने केलेल्या रस्त्याची परिस्थिती अगदी दयनीय झालेली आहे। याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतो आहे। लोकप्रतिनिधी मुख्य या विषयावरती गप्प आहेत। आज तुम्ही आज हायवेने प्रवास करत असताना बघितलात तर अनेक बसगाड्या रुतल्या आहेत, ट्रक साईडला जिकलात रुतलेल्या आहेत, अशी संपूर्ण परिस्थिती आहे। मोटरसायकलवाल्यांना प्रवास करणं एकदम जिगिरीचं झालेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी पूर्णपणे थंड आहेत आणि दिलीप बिल्डकॉनचा भोंगळ कारभार या मधुशंकाने संपूर्ण दिसत आहे। नाव मोठं आणि लक्षण खोटं अशा प्रकारचं काम दिलीप बिल्डकॉनचं आज जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि या जर पाण्याचा जो काही निचरा आहे तो व्यवस्थित नाही झाला, या चिखलाच्या समस्येवरती निवारण नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीत दिलीप बिल्डकॉनना व्यवस्थित धडा शिकवेल। मंत्री आतापर्यंत बोलतात खूप आणि काम कमी करतात, अशी परिस्थिती आज जिल्ह्यात पालकमंत्र्यांची आहे। ते अनेक प्रकारच्या आढावा बैठका घेतात, अनेक प्रकारची त्या ठिकाणी स्टेटमेंट करतात, पण त्याचं सामान्य जीवनाशी त्याचा काही संबंध नसतो किंवा वास्तवाशी त्याचा काही संबंध नसतो। आम्हाला पण बघायचंच आहे की किती जणांवरती गुन्हे दाखल करतात आणि कुठल्या अधिकाऱ्यांवर करतात आणि कंपनीच्या कुठल्या माणसांवरती गुन्हे दाखल करतात ते। दिलीप बिल्डकॉनच्या इथल्या जो त्यांचा स्थानिक ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आम्ही योग्य ते मनसे स्टाईलने आंदोलन करू आणि दिलीप बिल्डकॉनला कोकणी जनता आणि सिंधुदुर्गवासीय काय करू शकतात हे नक्कीच त्यांना आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।